तेत न्ही हे उदकाचे जे आसा बाराय तालुक्याक सुरळीत करपाक जाय. सिवरेज कॉर्पोरेशनचे काम पेंडींग उरल्या, ते ऑटोमिक्स कार्पेट घालचे पयली ती सगळीं कामां जाग्यार उडोवपाक जाय. जी नेटवर्काची कामां आसा खूब कडेन, आमचे कडेन सिवरेज ट्रिटमेंट प्लांट घालपाक जमिनीचो विशय आसा, तोय सोडपाक जाय. जावं पर्वरी म्हापशा सर आयज मोर्चा आसलो पीडब्ल्यूडीचे, कितें म्हणून उदक ना खूब दीस जाले. हय उदक ते उदकाचो विशय आमी सोडटा, चालू आसा कितले बी सोडटलो. खूब दिसाच्यान तो प्रॉब्लेम चालू आसा. कितें आसता स्टोरेज आमचे कडेन कमी आसा, आनी स्टोरेज कमी आसल्या कारणान हें डायरेक्ट सप्लाय आसा तें वाल सिस्टम आसा, आनी वाल सोडप खंय ऑपरेटराचें मातशें प्रॉब्लेम जाता. त्या खातीर स्टोरेज ही जाय, आनी स्टोरेज घालपाक आमकां जी एल आर आनी ओवर हेड रिजर्वर मोठे जाय. ते आमचें चालू आसा काम आतां सगळ्यां, आनी हें जातरी मागीर हो विशय सुटलो तेज्या पयलीं आमी हो विशय सोडपाचो प्रयत्न करता. चालू आसा सुटलो. किती दिवसात सुटेल सर? आतां इलेक्शन बी झालेलं आहे, कोर्ट बीट संपलेलं आहे, आमचे सर्व पी डब्ल्यू डीचे स्टाफ इंजिनियर्स कामाला लागलेले आहे, आणि हा जो बाराय तालुक्यांचा विषय आहे तो जास्त काणकोण आणि पेडणे ह्याच्यात आहे. इकडं पण आहे, पणजीत पण आहे, परवरीला आहे, मग अंजुना वगातूर इकडं पण आहे. हा जो विषय जो आहे आम्ही चालू आहे सोडवायचा, आणि लगेच म्हणजे पुढच्या म्हणजे जानेवारीपर्यंत आणि 3 महिने पाहिजे आम्हाला पूर्ण विषय सोडायला. आम्हाला 3 ते 4 महिने पाहिजे. रोड आता शहरात किती आहात? शहरात सिवरेजची नेटवर्क जे घालता, सिवरेज पाइपलाइन घालता, ते पाइपलाइन काम थोडे पेंडींग उरलेले आसा 20%. ते काम आम्ही आता कंप्लीट करपाक लागले आसा. पेमेंटाचो विषय सिवरेज कॉर्पोरेशन चडशे कॉन्ट्रॅक्टरां पेमेंट दिल्लो आसा. जायकाचे उदकाचे जे पैसे आसा आनी सिवरेजीचे पैसे आसा तेही आम्ही पेड केल्ले आसा. पेमेंटाचो सिवरेजीक आनी जायका वॉटर सप्लाय हांकां प्रॉब्लेम ना. म्हणजे आम्ही आता हे सामके काम त्यांना टायमूय दिलो असा, हे टायमार ही ही कामं जावपाक जाय, आणि त्या प्रमाणे रोड सुद्धा असा ऑटोमिक्स कार्पेट घालपाचे. ते म्हाका दिसता फुडल्या जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणल्यार सगळे जे शहरांनी सिवरेजीच्या कामा खातीर सिवरेजीचे काम असूं, इलेक्ट्रिसिटीचे अंडरग्राऊंड केबल असूं, गॅस पाइपलाईनचे अंडरग्राऊंड पाइपलाईन असूं, ही कामं आम्ही त्यांना टायम दिला असा. प्रत्येक एजन्सीक ह्या ह्या टायमार काम कंप्लीट जावपाक जाय, आणि ह्याच खातीर हे आमचे ऑटोमिक्स कार्पेट फाटले वर्सा सुद्धा उरलेले. पॅन्डेमिका खातीर लेबर विबर नासले म्हणून ते एजन्सी काम करू पावले ना. पण आता सगळे रोड नॅशनल हायवे सुद्धा आमकां 150 कोटी रुपया सँक्शन झाले असा केंद्र सरकार कडल्यान. आमकां स्टेट हायवे करपाक जवळजवळ 70 कोटी आमकां सँक्शन झाल्या. सेंट्रल रिझर्व इन्फ्रास्ट्रक्चर फंड तो केंद्र सरकारान दिल्लो असा. आमकां जल जीवन मिशनाचे जवळजवळ 77 करोड रुपीज सँक्शन जाल्ले आसा उदका खातीर. त्या प्रमाणे पयशाचो जो विशय आसा हो सुटलेलो आसा, आनी त्या प्रमाणे हे आमकां केंद्र सरकाराच्या फंडींग जें जाल्लें आसा तितून आमी हें सगळें कवर करतले. म्हणजे उदक, सिवरेज कॉर्पोरेशन आनी रोड्स आनी नॅशनल हायवे तरी आमी टार्गेट दिल्लें आसा. जे कॉन्ट्रॅक्टर आसा नॅशनल हायवेचे, 2 कॉन्ट्रॅक्टर आसा मेजर म्हणटा ते एम व्ही राव आणि दिलीप भेट बिलकॉन, हांकां दोघांकय सांगला जुवारी जो आसा तो एप्रिलाक 2021 एप्रील म्हटल्यार मेच्या लास्ट वीक म्हटल्यार जुवारीचो 8 लायनीचो फोर लेन जो आसा तो कंप्लीट जातलो. आणि बाकीचो जो आसा 2021 डिसेंबर म्हटल्यार टोटल जुवारीचो 8 लायन जो आसा तो कंप्लीट जातलो. धारगळ टू तुगेले म्हापशा हो जो आसा रोड मे म्हयन्या आजचो लास्ट वीक म्हटल्यार हे एमी रावा सांगिल्ले आसा रोड कंप्लीट जावपाचे तावन जातले. नवी कामां कितें बीन हातीन घेतल्या सध्या? नवी कामां सांगले काय सगळें आतां सांगले सगळें सगळीं नवी कामां घेतल्या आनी बेगींतल्या बी कंप्लीट जातली. हे 2021 जे आसा हे सगळीं कामां इनकम्प्लीट उरल्या ती कंप्लीट जावपाच्या स्टेजीर आसा. आणि रस्त्यांचे तुम्ही जे म्हणिल्ले की 10 वर्सां मेरेन जे 10 वर्सां त्या खातीर आम्ही आता जे रोड जवळजवळ 150 कोटीचे आम्ही वॉक ऑर्डरी दिल्या नॅशनल हायवेक जे ऑटोमिक्स कार्पेट घालपाक. जे नॅशनल हायवे आतां न्यू बांदता ते सोडून जे एक्झिस्टींग नॅशनल हायवे आसा तांकां आमी ऑटोमिक्स कार्पेट घालपाक आनी थोडेफार वायंडींग करपाक दोनी सायडीक 150 करोड रुपयाचे वॉक ऑर्डरी दिल्ली आसा कॉन्ट्रॅक्टर. आनी कंडिशन घातला तांकां बॅच मिक्स ऑटोमिक्स प्लांट जाय म्हणून. हे पयलीं ड्रम मिक्स आसले तेन्ना क्वॉलिटी मेंटेन जाता जायनासले. आतां बॅच मिक्स तांकां ऑटोमिक्स प्लांट घालपाक लायल्या आनी तेजेर तुका सांगला ती फुडली 10 वर्सांची आमी गॅरंटी. फक्त रस्ते फोडपाक जायना कित्या खातीर. आतां दुसरे गॅस पायपलायन घालता, इलेक्ट्रिसिटी केबल अंडरग्राऊंड घालता, आमचे सिवरेज कॉर्पोरेशन काम करता, पण ते सगळे आमी एक मास्टर प्लॅन केल्लो आसा. जंय जंय रस्त्याक आमी
जे फायनल करताले म्हणजे त्याचे ऑटमिक्स कार्पेट घालून काम कंप्लीट जातले परतून आणि ते रस्ते आम्ही फोडपाक दिवचे ना. तेजेर तुमचं किती ऑफिशियल हे एक स्टँड किती असा की जे ऑलरेडी हॉटमिक्स आजकाल असे असतं की हॉटमिक्स आज केलं दुसरे दिवस फोडपा लागतं. हे तर मास्टर प्लॅन केलं असं नाही, थंय ते आता फोडचेच पड न्ही. इलेक्ट्रिसिटी केबल अंडरग्राउंड घालतलो फोडचोच पडटा, तुका गॅस पायपलायन घालतलो फोडचोच पडटा, सिवरेज पायपलायन घालतली फोडचेच पडटा, वॉटर सप्लाय पायपलायन घाल. पूण आम्ही मास्टर प्लॅन केला असा थंय थंय ही कामां कंप्लीट करपाक टायम दिल्लो असा आम्ही त्या एजन्सी. त्याच्या मागीर ते हॉटमिक्स हा त्याच्या मागीर जातले, पूण त्याच्या खातीर आनी पेंडींग उरचें ना. जे जे गोंयाक बाराय तालुक्यांत जे रस्त्या हॉटमिक्स कार्पेट घालपाचे आसात ते 2021 बिफोर मे काम कंप्लीट जातले, हे आमचे पीडब्ल्यूडीचे टार्गेट आहा.